आपण ही तांदळाच्या पिठाची नवीन रेसिपी बघणार आहोत। ही कशी करायची आहे आता आपण बघू। इंस्टंट होणारी रेसिपी आहे ही। नमस्कार मैत्रिणींनो, हृदय आज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गोली इडली बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी आपण चावलचा आटा घेतला आहे। हा आटा आपण चावल धुवून वाळून गिरणीमधून दळून आणलेला होता। आपण गरम पाणी उकळायला ठेवलं आहे। पाणी छान गरम झालं आहे। त्यामध्ये एक चम्मच एक मेजरमेंटने एक कप आटा स्वादानुसार मीठ साधारण एक टीस्पून, थोडा डाळ घोटणीच्या दांड्यान छान घोटून घ्यायचं। तरी मैत्रिणींनो, तुम्ही हृदय रेसिपीला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण गॅस बंद करून देऊया। चम्मचने मिश्रण थंड करून घेऊया। थंड झाल्यावर आपल्याला याचे गोल गोल गोळे करायचे। ही रेसिपी खायला फारच स्वादिष्ट लागते। माझ्या मिस्टरांना फार आवडते ही रेसिपी। मिश्रण थंड झाल्यावर असे आपल्याला गोळे हाताला तेल लावून गोळे करून घ्यायचे। एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे, त्यावर आपल्याला अशी चाळणी ठेवून हे गोळे आपल्याला 20 मिनिटं वाफायला ठेवायचे। इडलीसारखेच गोळा इडली ही आपली, किंवा इडली पात्रामध्ये स्टीमरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता। हे बघा मैत्रिणींनो, पाणी छान उकळलं आहे। आपले सगळे गोळे बनून रेडी आहे। आपण पाण्यावर ही आता चाळणी ठेवूया आणि 20 मिनिटासाठी याला वाफायला ठेवूया। स्टीमर किंवा इडली पात्रामध्ये तुम्ही करू शकता। आता 20 मिनिटासाठी आपण हे वाफायला ठेवूया आपली गोली इडली। ही चटणी सोबत खाऊ शकता, लवकर होणारी रेसिपी आहे। 20 मिनिटांनी इडली वाफून झाली आपली। हे बघा छान वाफवली आहे। आता आपण याची फोडणी तयार करूया। फोडणीसाठी लागणारं साहित्य उडद दाल 2 टीस्पून, चना डाळ 2 टीस्पून, जिरे 1 टीस्पून, राई, हिंग, चिरलेली कोथिंबिरी, कढीपत्ता आणि 2 सुक्या मिरच्या। आपलं तेल तापलेलं आहे। यामध्ये चना डाळ, उडद डाळ, जिरे, राई, 2 सुक्या मिरच्या, कढीपत्त्याचे पाने, कोथिंबिरी आणि हिंग, चवीनुसार मीठ। आपला तडका रेडी आहे आणि 1 चम्मच साखर। आता हा तडका आपल्याला इडलीमध्ये मिक्स करायचा आहे, वरून टाकायचा आहे। वाफवलेली गोली इडली आता तडक्यामध्ये सोडून मिक्स करून घ्यायची। आपण तडका यामध्ये मिक्स केला आहे। आता ही आपली गोली इडली रेडी आहे। तुम्ही घरी नक्की करून बघा। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।